परगाव पनवेलचा वादळनं आज गुलाल घेतलेला आहे. कुणासोबत पडला आज काय? बाकासोबत पडला. आपला हितला मुळशीचा का? मुळशीचा बाकासूर. बरोबर. कसं वाटलं दादा आज, म्हणजे बाकासूर बरोबर पहिल्यांदाच पडला का कसं काय? आमचं तर स्वप्नच होतं की मोठ्या बैलासोबत पडावं. बर. पण आज त्याच्यासोबत पडायला आम्हाला पण खूप छान वाटलं. काही त्रास वगैरे झाला नाही ना बैलाल? म्हणजे ह्याचं पण स्पीड चांगलंच आहे म्हणून मी बघितलं वरच्या साईडनं. जबरदस्त रिझल्ट. आणि कशी जुळून आली, म्हणजे मैदानामध्येच जुळला का पायरा कसं काय? पायरा म्हणजे मैदानामध्येच झाला. बर. सचिन शेठ सोबत बोलणं झालेलं आमचं. अच्छा. ते बोलत एक शर्यत झालं, आपण दुसऱ्याचं नियोजन करू. हे जे फायनल वगैरे बिनजोडला किती घेतलेत काय कसे काय? बिनजोडला म्हणजे मुंबईला जेव्हा पळतो पहिले मुंबई पूर्ण गाजवली. अच्छा. मुंबईमध्ये पूर्ण गाजवलेली आहे आणि गेल्या वर्षी घाट पण गाजवला होता त्याने. अच्छा. घाटावरचं कुठलं मैदान जिंकलंय काय सांगाल? त्या बिनजोडचं मैदान बोला तर सासवड. सासवड मध्ये त्यांनी बिरजा आणि वादळ. अच्छा. ही जोडी पळायची. बिरजा वादळ जोडी फेमस आहे. आतापर्यंत कुठल्या बैलांसोबत पडलाय म्हणजे या आधी नामांकित बैलांसोबत? काय भारत. बर. पडके शेठचा बादल. सर्व टॉपच्या बैलांसोबत. ह्याची वैशिष्ट्य काय सांगाल? काय सर म्हणजे कसा आहे बैल? काय घरी वातावरण कसं आहे? काय म्हणजे दोन्ही खांदी पळतो का कसा पळतो? काय सुट्टी उजव्या खांदी दोन्ही उजव्या साईडने दोन्ही साईडला. अच्छा. आणि सुट्टीला तो म्हणजे एकदम टॉपच आहे. आणि पळायची स्टाईल कशी आहे म्हणजे त्याची? बाबा जेव्हा सुट्टीला जास्त स्पीड आहे का मध्यात आल्यावर स्पीड आहे? काय सुट्टीला जास्त स्पीड आहे. बर. हा बैलाच म्हणजे लहानपणीपासून तुमच्याकडे आहे का? कसं लहानपणापासून आम्ही 8 महिन्याचा घेतलेला आहे. बर. कुणाकडून घेतलेलं कसं काय? अच्छू ड्रायव्हर कडून. म्हणजे एक अनुभवी व्यक्ती बैलगाडी क्षेत्रातील त्यांच्याकडून घेतलेले. काय बघ, नमस्कार दादा, परिचय द्या आपला पहिले. माझं नाव वैभव अशोक पाटील. मुंबई. काय वाटतंय आज वादळ बकासूर बरोबर पळून आज गुलाल घेतलेला आहे तर काय सांगाल? स्वप्न होतं वादळची गाडी पळावं. बरं. बिंदूची शर्यत आम्ही जिंकलेलो आहोत, त्याचा आनंद आम्हाला सर्व भेटला. महाराष्ट्र इंद्रकेसरी वजीर वादळ महाराज बाबा गणपती बाप्पा. या सर्व ग्रुपची साथ वगैरे कशी लागते तुम्हाला? कसं शर्यतीला म्हणजे आड्याला जाताना किंवा ठिकाणी? हा सर्व महाराष्ट्र इंद्रकेसरी ग्रुप हा सर्व ठिकाणी आमच्या सोबत असतो. आणखी मुलं आहेत पण त्या शर्यत बघायला. अच्छा. हे जे वैशिष्ट्य काय सांगेल, कसं आहे बैल? काय वैशिष्ट्य म्हणजे हा आता तो वयापासून बिनजोडमध्ये खेळतो आणि दुसऱ्या वयापासून टॉपच्या गाड्यामध्ये खेळतो. म्हणजे चांगलेच पायऱ्या मुंबईमध्ये पब्लिक किंवा वादन म्हणजे. अच्छा. दादा लहानपणापासून म्हणजे तुमच्याकडे आहेत 8 महिन्यापासून, तर सुरुवातीला रेसल वगैरे काय म्हणजे शिकवतो ना आपण बैलाला, ते कुठल्या बैलापासून शिकवलं काय सांगेल? डायरेक्ट शिकवलं. डायरेक्ट बिनजोडचे. बर. मोन्या. अच्छा. राहुल ड्रायव्हर यांच्याकडनं घेतलं ना? त्यांनी म्हणजे काय फोटो वगैरे पाठवले का तुम्हाला म्हणजे सुरुवातीला बैलाचे वगैरे? असं काही नव्हतं. आम्ही तिथं गेलो होतो रेट्रेमध्ये. आम्हाला एक आमचा माझा मित्र आनंद तारे त्याचा सोन्या बैल म्हणून घ्यायचा होता. तो थोड्या कारणाने तो आमचा काहीतरी थोडा झाल्यामुळे आम्ही तो घेतला नाही. नंतर मग आम्ही तो अच्छू ड्रायव्हर सांगत होता काय याचा फेरा काढून घ्यायचे बैल तुम्ही इथं आले. म्हणून फेरा फिरा काय करायचं आम्हाला बैल दे. आम्ही तिथे त्याचा व्यवहार केला आणि बैल घरी घेऊन. अच्छा. दादा अशी तुमची इच्छा आहे का घाटावर पण म्हणजे आपल्या सातारातलं जे घाटावरचे मैदान असतं त्यासोबत बकासूर सोबत पळायची इच्छा आहे का? काय सांगा तीन फेऱ्याचे मैदान. हा तीन फेऱ्याच्या मैदानात आमची इच्छा आहे पण जास्त करून आमची इच्छा होती का ही गाडी बिनजोडला पण बिनजोडला पण ते स्वप्न पूर्ण झाले आणि आमची गाडी झाली. बर. आणि मैदानात सेमीला बकासूर आणि लक्ष्मणराव होता. अच्छा. इकडे वाटेगावचा राजा आणि वादळ होता. आम्ही सेमीला ती गाडी मारली होती. बर. पण ते आम्हाला त्याला हरवण्यापेक्षा जिंकण्याचा आनंद जास्त होता. म्हणजे जिंकण्यासाठी खेळ खेळतो कोणाला हरवण्यासाठी.
हे नक्कीच सर्व बैलगाडी मालकांनी शिकायला पाहिजे की हरजीत होतच असते आणि कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही केला पाहिजे आणि तिथून पराभवातनं कुठे काहीतरी शिकलं पाहिजे. हा बैलगाडी क्षेत्र आहे, या बैलगाडी क्षेत्रात हरजीत होत असते. आज आपला बोलते उद्या दुसऱ्या कोणाचा बदल, म्हणून कोणाला कधी कमी लेखायचं नसते. तुम्ही म्हटलं तसं माहिशिरसला काय झालेलं नेमकं एक्झॅक्टली, म्हणजे त्यावेळेस सेमीला बकासूरची गाडी होती का कसं? सेमीला आमची 3 नंबर तासाला होती, बकासूर आणि लक्ष्मणरावची 5 नंबर तासाला. अच्छा. आणि निकालात आम्ही ही गाडी मारली, म्हणजे ती गाडी मार. म्हणजे चांगला त्या दिवशी पण पळ झाला आणि फायनलचा किती आला फायनलला कसं काय? फायनलचा मानकरी झालो आम्ही तिथे. म्हणजे हिंद केसरीचाच मानकरी आहे तो एक प्रकार. तिथे या मैदान 3 फेऱ्याच्या मैदानात आम्ही जवळजवळ 9 मैदान खेळत, त्याच्यात आता आम्ही 6 वेळा फायनलला राहिलेलो. बरोबर. म्हणजे फायनलच्या गोलाला घ्यायची सवय लागली वादळाला म्हणावं. बिनजोडला तर आहेच पण इकडं पण लागले म्हणावं लागेल. बर, शुभेच्छा दादा इथून पुढच्या मैदानाची.